पिंपरी चिंचवड मधील चाफेकर चौकात एक अपघातग्रस्त वाहन ठेवण्यात आलं असून याची अनेक नागरिक चौकशी करत आहेत. सध्या 31वा रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे. यानिमित्त वाहतूक पोलीस अपघात कसे टाळावे याविषयी आवाहन करत आहेत. यावेळी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी चालकांना तिळगुळाचे हेल्मेट देऊन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तर ज्यांनी हेल्मेट घालून नियम पाळले अशांना गुलाब पुष्प व तिळगुळ देऊन प्रोत्साहन देण्यात आले. चिंचवडच्या चौकात ठेवण्यात आलेल्या वाहनात चौघेजण बसले होते, मात्र त्यांनी भरधाव मोटार एका झाडावर आदळली आणि त्यात दोघांचा मृत्यू झालाय असं मोटारीत घडलं होतं. त्यांनी सीट बेल्ट लावला असता तर ते वाचले असते असा पाडा वाचून वाहतूक पोलीस नागरिकांना दाखवत आवाहन करताना पाहावयास मिळाले. सध्या 31वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू आहे. या निमित्ताने लोकांच्या मध्ये जनजागृती व्हावी, कार चालवताना कोणत्या काळजी घ्याव्यात हे लक्षात यावं. जर आपण अतिवेगाने गाडी चालवली, जर आपण सीट बेल्ट लावला नाही तर काय होऊ शकतं हे लोकांच्या म्हणजे लक्षात यावं कळावं यासाठी हे वाहन चौकामध्ये ठेवलेलं आहे. सर्वजण हे पाहतात आणि कुतूहलाने इकडे चौकशी करतात. यामध्ये असं झालेलं आहे की लोकांनी या चौघांनी सीट बेल्ट लावला नव्हता, त्यामुळे पुढचे दोघे जण आहे ते फेटल झालेलं आहे आणि पाठीमागचे ते सिरियस जखमी झालेले आहेत. तसेच ही कार वळणावरती एका झाडाला आदळलेली आहे. जर यांनी वेगावर नियंत्रण असतं तर हा अपघात नक्कीच टळला असता. लोकांना हेच यामधून दाखवायचं आहे की जर लोकांनी जर वेगावर नियंत्रण ठेवलं आणि सीट बेल्ट लावले तर अपघात टळू शकेल. तसेच जर अपघात झाला तर फेटॅलिटी नक्कीच वाचू शकेल.